नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय श्रोते हो नुकतीच एक बोधकथा वाचनात आली तिच आज शेअर करतीये तुमच्याशी आजच्या आनंदी कट्ट्यावर आश्रमात कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरू होती नेहमीप्रमाणे गुरु आणि शिष्य असा संवाद सुरू असताना अचानक गुरुंनी मुलांना प्रश्न विचारला की या पृथ्वीवर कोणता सजीव प्राणी सर्वाधिक ओझ वागवत असतो कोणी म्हणालं गाढव कोणी म्हणाल बैल कोणी म्हणालं उंट आणि इतरही काही प्राण्यांची नावं शिष्यांनी सांगितली पण या कोणत्याच नावांनी गुरु खुश झाले नाहीत पण तरीही शिक्षण देणं हे गुरूंचं काम होतं अज्ञान दूर करणं माहिती देणं हेच उद्दिष्ट असल्यानं त्यांनी समोरच्या फळ्यावर त्या प्राण्यांची नावं लिहिली गुरु म्हणाले गाढव बैल उंट हे सगळे प्राणी ओझे वागवताना आपण पाहतोच पण ते एका ठराविक टप्प्यापर्यंतच ओझं घेऊन जातात पण मुलांनो माणूस माणूस हा एक असा प्राणी आहे की अगदी मरेपर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्या तरी विचारांचं कोणत्या तरी दुःखाचं कोणत्या तरी अपयशाचं कोणत्या तरी निराशेचं ओझं मनावर घेऊन जगत राहतो आपलं कुणी वाईट केलं असेल तर त्याचं दुःख न विसरण्याचं ओझं येणारा काळ किंवा उद्याची चिंता याचं ओझं आपल्या हातून घडलेल्या चुकांचं ओझं याचाही यात समावेश असतोच हे ओझं आयुष्यभर राहतं आणि त्याचा त्रास इतर वजनापेक्षा जास्तच होत असतो हे ऐकून शिष्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले एकाग्रतेने सगळे शिष्य गुरूंचं सांगणं ऐकत होते मग त्या दिवशी चर्चा संपवता संपवता गुरु म्हणाले मुलांनो हे अशा प्रकारचं ओझं फेकून देण्याचं किंवा दूर करण्याचं सामर्थ्य ज्या माणसामध्ये असेल किंवा ज्या माणसामध्ये येईल तेव्हा तो खऱ्या अर्थानं जगायला शिकेल श्रोते हो खरंच आहे खूप छोटीशी गोष्ट पण खूप काही सांगून जाणारी खरंच अकारणच आपण नको असलेल्या विचारांचं अपयशाचं दुःखाचं किंवा द्वेषाचं ओझं मनावर बाळगत राहतो आणि मग या ओझानं आपल्याला इतका त्रास व्हायला लागतो की आपण आपलं आनंदी जगणं विसरूनच जातो म्हणूनच मनावरचं हे नको असणारं ओझं कमी करूया आणि आनंदात जगूया तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका